विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गोष्टींचा शनिवार या उपक्रमामध्ये बघणार आहोत काही चातुर्य कथा। गोष्ट शेवटपर्यंत पहा, चित्रांचे निरीक्षण करा, वाक्यांचे वाचन करा आणि गोष्ट तुमच्या मित्रांना सांगा। विद्यार्थी मित्रांनो, दुसरी गोष्ट बघणार आहोत आपण, भित्रा शिकारी। एका भित्र्या माणसाला आपण शिकार करावी असे वाटले। सिंहाला मारून आपला पराक्रम मित्रांना दाखवावा म्हणजे ते आपल्याला भित्रा म्हणणार नाही असा विचार त्याने केला। त्याने अंगावर शिकारीचा पोशाख चढवला, खांद्याला बंदूक अडकवली, ऐटीत चालत चालत जंगलातील एका तळ्याजवळ आला। तेथे एक कोळी तळ्यात जाळे टाकून मासे पकडत होता। तो कोळ्याजवळ जात म्हणाला, अहो कोळी दादा, या जंगलात तुम्ही सिंहाला कुठे पाहिले का हो? कुठे राहतो तो? कोळी म्हणाला, सिंह होय, तो काय पलीकडच्या झुडपात बसला आहे। चला मी तुम्हाला सिंह दाखवतो। सिंह जवळच आहे हे ऐकून शिकार करायला आलेल्या त्या माणसाला भीती वाटली। त्याचे हातपाय थरथर कापू लागले। नको, मी शिकार करायला नाही आलो, मी तर फक्त सिंहाच्या घराचा पत्ता विचारत होतो, असे म्हणताना त्याच्या तोंडातून अशी त्याची घाबरगुंडी उडाली होती। सिंहाच्या शिकारीला आलेला तो भित्रा शिकारी मागे न पाहता जंगलातून घराकडे पळून गेला। बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठलंही काम करताना घाबरले नाही पाहिजे। मग या छोट्याशा गोष्टीमधनं आपल्यांना मोठा बोध घेता येतो। काय बोध आहे बरं या गोष्टीतला? नुसता आव आणून पराक्रम करता येत नाही, त्यासाठी अंगात धाडस असावे लागते। धन्यवाद।